भारतीय नौदलात भरती झालेला सांगलीचा जवान सिद्धार्थ गणेश सोरटे यांचं निधन झालंय. विशाखापट्टणम येथे ट्रेनिंग कालावधीत 18 दिवसांपूर्वी त्यांना उष्माघाताचा त्रास होऊन ते बेशुद्ध झाले होते. त्यांच्यावर तिथेच उपचार सुरू होते आणि उपचारादरम्यानच बुधवारी त्यांचा मृत्यू झाला आहे. ओडिसा येथे ट्रेनिंग चालू असताना उष्माघाताने बेशुद्ध झाल्याने सांगलीच्या सिद्धार्थ गणेश सोरटे यांना वीरमरण आलं. विशाखापट्टणम येथे इंडियन नेव्हीच्या हॉस्पिटलमध्ये 12 मे पासून सिद्धार्थ उपचार घेत होते. गेली 18 दिवस मृत्यूशी झुंज देत होते. अखेर बुधवारी 19 मे रोजी पहाटे 4 वाजता त्यांची प्राणज्योत मालवली आणि त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सिद्धार्थच्या पार्थिवावर सांगलीच्या अमरधाम स्मशानभूमीमध्ये शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. यावेळी इंडियन नेव्हीच्या अधिकाऱ्यांनी सिद्धार्थ सोरटे यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करून त्यांना श्रद्धांजली वाहिली.